इंग्रज सरकारची फोडा आणि राज्यकरा नीती आणि व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झनच्या कट्टर विभाजनवादी विचारातून जन्माला आलेले 1905 बंगाल विभाजन भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह क्षणांपैकी एक आहे. या विभाजनाचा उद्देश होता भारताला जातीयवादी रूपात विभागणे आणि जनतेच्या सहकार्याने स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला कमकुवत करणे. इंग्रजांची तीच नीती आजही वापरली जात आहे. ज्या प्रकारे इंग्रजांचा डाव उलटला तसाच या शक्तींचाही पराजयच होणार आहे, कारण त्यावेळीही काँग्रेसच्या नेतृत्वात संपूर्ण देश या विभाजनाच्या विरोधात उभा ठाकला आणि स्वदेशी आंदोलन सुरू करण्यात आले. 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्त्यातील टाउन हॉलमध्ये एका बैठकीदरम्यान ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार लावण्याचा प्रस्ताव पास केला गेला आणि बनारस अधिवेशनात गोपाळकृष्ण गोखले यांच्या नेतृत्वात स्वदेशी आंदोलनाची औपचारिक घोषणा करण्यात आली. हे एक आर्थिक आंदोलनही होते, ज्याचा उद्देश आपल्या देशातील कारागिरांना आणि निर्माणकर्त्यांना आर्थिक आणि सामाजिक रूपात मजबूत करणे होता. हेच आंदोलन देशात कित्येक स्थानिक कापड गिरण्या, बँका, विमा कंपन्या इत्यादींच्या स्थापनेचा पाया बनले. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल यासारख्याने त्यांच्या नेतृत्वात या आंदोलनाने भारतीयांना एकजूट केले आणि पुढे जाऊन सत्याग्रह आणि असहकार आंदोलनाचा पाया रचण्याचे काम केले. दादाभाई नौरोजींच्या नेतृत्वात कलकत्त्याला 1906 काँग्रेस अधिवेशनाने राष्ट्रीय शिक्षण आणि स्वशासनाच्या संकल्पाद्वारे आंदोलनाला अधिक गती दिली आणि याच आंदोलनात पहिल्यांदा स्वराज्यावर भर देत दादाभाई नौरोजी म्हणाले की आम्ही कुठल्याही कृपेची याचना नाही करीत आहोत, आम्हाला केवळ न्याय पाहिजे. स्वदेशी पासून ते स्वराज्यापर्यंत काँग्रेसने स्वातंत्र्यानंतरही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही आणि कित्येक संस्था निर्माण करून देशाला आत्मनिर्भर बनवले. देशासाठी हा विचार, हा संघर्ष आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहील. जय हिंद.